friends, first of all, I welcome to all of you in the new session of English. So today we have to discuss about the instructions about question paper. It is very easy according to many students, but there are some students who make some common mistakes in the question paper while they are solving the question paper. On that we have to discuss today. So it is very important how to present our knowledge in a question paper, means in examination. Exam मध्ये आपलं presentation कसं असलं पाहिजे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. First and very important thing, the first point about it, याच्याबद्दल पहिलं important thing is there. Question number one. समजा question number लिहत असताना while you are writing answers, question number 1A, 1, 2, 3 जे असतील ते. So sub question number जर असेल question 1A, the 1A ने beginning केलं, you have to go chronological order. There are many teachers who said whatever question you feel easy, those you have to present first or those you have to attend first. Okay, आपल्याला असं पण इन्स्ट्रक्शन दिलं जातं की जे क्वेश्चन आपल्याला इझी वर्ड असते पहिले लिहून घ्यायचे, नंतर बाकीचे लिहायचे. हे ओके आहे जेव्हा आपल्याला आठवत नसेल तेव्हा, बट इफ यू प्रिपेअर वेल, तुमची सगळी खूप चांगली तयारी झालेली असेल, तर मला वाटतं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने जर आपण गेलो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, तर डेफिनेटली दॅट विल बी अवर गुड प्रेझेंटेशन फॉर द एक्झामिनर. जो एक्झामिनर असेल तर त्याच्यासाठी चांगलं एक मानसिकता त्याची होऊ शकते पेपर चेकिंग करण्यासाठी. सो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, दॅट इज द बेस्ट वे टू सॉल्व द क्वेश्चन पेपर. जेव्हा आठवत नसेल एखादं तेव्हा ठीक आहे, ड्रॉप करून पुढच्या क्वेश्चनला आपण सुरुवात करू शकतो, परंतु जर आपल्याला येत असेल सगळं तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनेच आपण गेलं पाहिजे. दॅट इज माय ओपिनियन टू गेट गुड मार्क्स. अँड फर्स्ट ऑफ ऑल टू यू हॅव टू इम्प्रेस द एक्झामिनर बाय प्रेझेंटिंग युअर नॉलेज ऑन क्वेश्चन ऑन आन्सर शीट. आन्सर शीटवर तुम्ही जे लिहिणार आहात तर ते प्रेझेंट करून तुम्ही जो एक्झामिनर असेल त्याला इम्प्रेस करू शकतात. हाऊ यू कॅन डू इट, दॅट लेट अस सी हियर. द क्वेश्चन फर्स्ट तुम्हाला दिला असेल, इफ यू सॉल्व द क्वेश्चन फर्स्ट ए, ए च सुरुवात केलेली तुम्ही, 1, 2, 3 जे असतील ते, जेवढे क्वेश्चन असतील ते, A1, A2, A3, A4, A5, A6 असं क्वेश्चन असेल ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सॉल्व केले. त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन नंबर वन चा जो बी असेल तिथे जाणार तुम्ही. तर क्वेश्चन नंबर ए चे एंड जिथं होतोय, जे A6 जो क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन नंबर 6 असेल A6, तिथं तुमचा एंड होतो. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही तिथून क्वेश्चन नंबर ए च्या बी ला स्टार्ट करू शकता. आणि क्वेश्चन नंबर बी स्टार्ट करत असताना 1, 2, 3 जसं असेल तसं कम्प्लीट घेतात. जेव्हा मात्र तुम्ही क्वेश्चन नंबर 2 ची स्टार्ट करणार, मीन्स यू हॅव टू बिगिन नाव क्वेश्चन नंबर 2, at that time you have to begin on new question, means a new page of answer sheet. Answer sheet cha navin page var tachi surat keli paije. Ata hi ka, karan tumhi question paper board cha format jar baghitla asel, ya ta 10vi la sudha baghitla asel ki question paper jo pratyek page var varti aplyala question chi total lihavi lagte, question je ahe tyanchi marks milalele marks chi total karavi lagta. Ata ti total lihnyasathi jar tumhi pahila question asel a b ekatra apan tithe count kele jatat. आणि जेव्हा नेक्स्ट क्वेश्चन सुरू होतो क्वेश्चन नंबर 2, तर त्याचा डिफरंट पेज वर येणार आहे. आणि याच पेज वर समजा अर्ध तुम्ही एच लिहिलं, अर्ध क्वेश्चन नंबर 1 च लिहिलं, अर्ध 2 च लिहिलं, तर तिथे मिक्सअप होण्याची शक्यता आहे. आणि म्हणजे त्याच्याने फरक पडणार नाही काही, परंतु युअर प्रेझेंटेशन विल बी गुड बिफोर द एक्झामिनेशन एक्झामिनर, म्हणजे आपलं प्रेझेंटेशन त्या एक्झामिनर समोर चांगलं असणार आहे. त्यामुळे प्रेझेंट करत असताना, पेपर लिहत असताना, यु हॅव टू ट्राय टू गो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर याचा अर्थ काय, क्रमाने प्रश्न लिहत जाणं जर येत असेल तर, पॉसिबल असेल तर. पॉसिबल नसेल तर ओके, पण पॉसिबल नसेल तर तुम्ही जो पहिला क्वेश्चन चांगला तुम्हाला येतो तो लिहा, नंतर बाकीचे क्वेश्चन सॉल्व करा. परंतु जर सगळेच येत असतील तर तुम्ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने, बाय ऑर्डरने तुम्ही केलात, दॅट विल बी द बेस्ट थिंग फॉर यू, ऑर इट विल गिव यू सम काइंड ऑफ बेनिफिट. नाउ नेक्स्ट, जेव्हा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, आय थिंक द फर्स्ट क्वेश्चन इन युनिट टेस्ट एक्झाम वॉज अबाउट द वेब. एक वेब दिलेली आहे तुम्हाला आणि त्या वेबवर क्वेश्चन काय विचारले गेले आहे तुम्हाला, की कम्प्लीट द वेब बाय चुजिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. जो पॅसेज आहे त्याच्यामधले करेक्ट वर्ड तुम्हाला चूज करायचे. आणि तिथे एक पॉइंट दिलेला आहे, क्वालिटीज ऑफ कंडक्टर. कोणाची क्वालिटीज दिलेल्या आहेत, क्वालिटीज ऑफ कंडक्टर. जे बस कंडक्टरचा जो लेसन आपण बघितला, तर त्याच्यावरचे जे इथे आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता
ते पॉइंट्स काय काय आहेत दॅट वी हॅव टू डिस्कस फर्स्ट. क्वालिटीज ऑफ कंडक्टर. नाव द वेबसाइट ज्या प्रकारचे वॉट एव्हर वेब चार्ट इज आस्क्ड टू यू व्हॉट काइंड ऑफ वेब इट मे बी स्क्वेअर इट मे बी सर्कल. तुम्हाला सर्कल दिले असतील किंवा वेब दिलेले असतील किंवा स्क्वेअर दिलेले असतील तर त्या प्रकारचाच वेब आपण तिथे काढायचा आहे. अँड आय फाइंड इन मे मीन्स आय फाउंड इन मेनी आन्सर सीट्स दॅट मेनी स्टुडंट हॅव गिवन पॉइंट ओनली 1, 2, 3, 4 इन दिस क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये बहुतेक मुलांनी हे पॉइंट एक खाली एक असं पॉइंट लिहत गेलेले आहेत. हा चार्ट काढलेला नाही बिकॉज इथं चार्ट जो आहे तो त्या प्रकारे आपल्याला काढायचा आहे. नाव आय डोंट वॉन्ट टू से दॅट. मी असं म्हणत नाही तुम्हाला की जो आयताकृती इथे काढलेला तो तेवढा सेमीचा असला पाहिजे. कारण एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता मागे मला, सर आयताकृती हा एवढ्या इंचीचा होता मग त्या एवढ्या इंचीच्या मध्ये एवढे शब्द कसे बसतील. अरे बाबा म्हटलं या प्रकारचं चार्ट करायचंय तुला, तो माप घ्यायचा नाही त्याचा म्हटलं मी, परंतु याच प्रकारचा वेब आपल्याला तिथे करायचा आहे. आता इथं काय विचारलेलं आहे क्वालिटीज ऑफ कंडक्टर. सो व्हॉट एव्हर क्वालिटी यू फाइंड दॅट यू कॅन राईट हियर. तुम्हाला हेच लिहिलं पाहिजे त्याच लिहिलं पाहिजे असं नाही. ज्या क्वालिटीज तुम्हाला ज्या आढळल्या ते म्हणजे यू फाइंड इन द कंडक्टर मेको कंडक्टरच्या ज्या नेचरमध्ये जे तुम्हाला आढळलं ते सगळं तुम्ही इथं लिहू शकता. ओनली पॉइंट्स डू नॉट यूज सेंटेन्सेस हियर. पूर्ण सेंटेन्स इथं लिहायचं नाही, फक्त काय लिहायचे आपल्याला पॉइंट्स लिहायचे आहेत. चिअरफुल कन्सिडरेट पेशन्स गुड टेम्पर्ड सोलिसिटर्स पोलाइट गुड नेचर किंवा काइंड. सो मेनी वर्ड्स यू कॅन यूज हियर बट एज पर द फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन पेपर यू हॅव टू गो. ज्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट तुम्हाला जसा दिला असेल तसं करायचं. आता इथे तुम्हाला वेब कंप्लीट करायला सांगितलं आहे अँड इफ यू आर गिविंग पॉइंट्स देन दॅट विल बी नॉट गुड ऑर इट विल मीन्स इट विल बी युअर लॉस. हा तुमचा लॉस होईल इथं. यू विल गेट लेस मार्क्स. तुम्हाला मार्क्स मिळतील परंतु लेस. जर इथं 2 out of 2 द्यायचे असेल एक्झामिनर तो काय करेल, हाफ देईल किंवा 1 marks देईल तुम्हाला आउट ऑफ टू. सो यू हॅव टू इम्प्रेस द एक्झामिनर. एक्झामिनला इम्प्रेस करणे याचा अर्थ काय, प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. इट इज अबाउट द वेब. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नाव हियर आय लुक अप विथ सम एंगर अँड मोर एकॉर्डिंग. हा क्वेश्चन देर आर मेनी स्टुडंट हॅव मेक मिस्टेक हियर. मेनी स्टुडंट हॅव मेड मिस्टेक हियर. बहुतेक म्हणजे जवळजवळ 90% ऑफ द स्टुडंट, म्हणजे 90% ऑफ द स्टुडंट जे आहेत त्यांनी इथं मिस्टेक केली. आणि काय मिस्टेक केली दॅट यू हॅव टू सी हियर. नाव इन्स्ट्रक्शन वॉज फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट एज अन आन्सर. आपल्याला आन्सर काय लिहायचंय की जो अंडरलाईन पार्ट आहे ते आन्सर येईल असा क्वेश्चन तयार करायचा आहे. आता क्वेश्चन विथ सम एंगर अँड मोर एगोनी म्हणजे कशा प्रकारे कसा कशी असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्याला WH क्वेश्चन मधला वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने करावी लागेल, हा या शब्दाने करावी लागेल. बट फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अबाउट इज यू हॅव टू सी ऑब्झर्व द सेंटेन्स. सेंटेन्स ऑब्झर्व करायचे. आता क्वेश्चन तुम्ही बनवणार परंतु सेंटेन्स ऑब्झर्व करत असताना इफ ऑक्झिलरी वर्ब इज नॉट गिवन देन एज पर द टेन्स यू हॅव टू यूज ऑक्झिलरी वर्ब. इथं टेन्सनुसार आपल्याला ऑक्झिलरी वर्ब घ्यावा लागतो. आता ऑक्झिलरी वर्ब घेत असताना इथं जर तुम्ही लक्ष दिले व्यवस्थित तर इट इज आय लुक्ड अप. इट इज सिंपल पास्ट टेन्स. आता हे हा कोणता टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. अँड हाऊ डीड यू आयडेंटिफाय दिस. आता सिंपल पास्ट टेन्स आहे तो कसा ओळखला आपण. नाव लेट अस सी हियर. त्याचं स्ट्रक्चर मी दाखवतोय तुम्हाला. आता सिंपल पास्ट टेन्स जर आपल्याला ओळखायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, करता असेल व्ही टू सब्जेक्ट अँड व्ही टू दॅट इज वी कॅन से सिंपल पास्ट टेन्स. सब्जेक्ट अँड व्ही वन दॅट इज सिंपल प्रेझेंट टेन्स. बट द रूल इज हियर. आता इथं व्हेनेव्हर यू आर युझिंग व्ही टू एनीवर इन अ सेंटेन्स एट दॅट टाइम इट इज सिंपल पास्ट टेन्स. जेव्हा तुम्ही विचार करताय ज्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं असेल तो सिंपल पास्ट टेन्स असतो. आता सिंपल पास्ट टेन्स असेल त्याचा क्वेश्चन करत असताना सगळ्यात पहिले तुम्ही हा अंडरलाईनिंग पार्ट आहे तो येणार नाही त्याच्यामध्ये, आणि जो WH वर्ड आहे तो युज केलेला आहे. त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब आपल्याला घ्यायचा असतो. आता ऑक्झिलरी तर ईडी फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, व्ही टू आहे, त्यामुळे आपण ऑक्झिलरी कोणतं वापरलेला आहे, डीड. आता डीड वापरल्यानंतर नेक्स्ट कमिंग वर्ब मस्ट बी इन द फर्स्ट फॉर्म. पुढचा जो वर्ब आहे त्याचं किती फॉर्म असलं पाहिजे, फर्स्ट फॉर्म असलं पाहिजे. दॅट्स वाय हाऊ डीड आय लुक अप. आता बहुत विद्यार्थ्यांनी इथं मिस्टेक काय केलेले,
हाव वापरले दॅट इज करेक्ट, डीड वापरले दॅट इज ऑल्सो करेक्ट, बट हिअर टू द वर्ल्ड जो लुक हा वर्ड इथं वापरलेला आहे तो वर्ड काय केलाय त्यांनी इथं पुन्हा इडी फॉर्म त्यांनी वापरला या वर्डला. त्यांनी काय केलेला आहे विद्यार्थ्यांनी इडी फॉर्म वापरलेला आहे. इडी फॉर्म म्हणजे काय, इट इज अ मिस्टेक, कारण इट इज अ ग्रामॅटिकल रूल दॅट इन एनी सेंटेन्स इफ यू आर युझिंग डीड द नेक्स्ट और कमिंग वर्ब मस्ट बी इन फर्स्ट फॉर्म, येणारा क्रियापद असेल त्याचा फर्स्ट फॉर्मच असलं पाहिजे. सो दिस इज द कॉमन मिस्टेक I found in many answer sheets. बहुतेकशा answer sheet मध्ये मला हीच मिस्टेक मिळाले, बाकी करेक्ट आहे, एव्हरीथिंग इज करेक्ट, सगळं जे आहे ते करेक्ट आहे तिथं, परंतु मिस्टेक कोणती आहे, ही लुक्ड. सो वेन युअर यू आर मेकिंग एनी क्वेश्चन ऑक्झिलरी वर्ब इज इसेन्शियल देअर, ऑक्झिलरी वर्ब हा आवश्यक आहे. नाउ नेक्स्ट सेंटेन्स, इट वॉज रनिंग. Rewrite the sentence by using present continuous tense. आपल्याला काय म्हटलंय, Rewrite the sentence by using present continuous tense. Then first of all you have to identify the sentence which is given. Identify the tense of the sentence which is given here. जे sentence आपल्याला इथं दिलेलं आहे त्याचा tense पहिले ओळखणं गरजेचं आहे. आता तो टेन्स जर ओळखता आपल्याला आला तर त्यासाठी बघा स्ट्रक्चर मी इथे दिले सिंपल पास्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस was, where, was किंवा वेर येणार प्लस वेअर एनजी प्लस ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट दिलेला असेल किंवा नसेल दॅट इज नॉट इम्पॉर्टंट हियर, बट टू आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑक्झिलरी आर व्हेरी इम्पॉर्टंट हियर. ऑक्झिलरी इथं वॉज आलेल्या मध्ये काय आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला काय करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस करायचं. आता प्रेझेंट कंटिन्युअस करत असताना काय करायचंय, कोणत्याही कंटिन्युअस मध्ये हा आयएनजी फॉर्म कॉमन असतो, आपल्याला सब्जेक्ट काय बदलत नाही आपण. आता सब्जेक्ट जसा तसा इथे येणार आहे इट, त्याच्यानंतर एम इजार पैकी जो योग्य असेल तो ऑक्झिलरी वापरणार, एन व्ही आय एन जी जो दिलेला आहे तो जसाचा तसा. आन्सर काय तयार होईल आपला, इट वॉज रेनिंग आहे तर आपल्या काय आन्सर तयार होईल, इट इज रेनिंग. पण इथं काय वापरलेलं आहे, आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, रेनिंग हा शब्द आहे परंतु त्यांना कदाचित ही स्पेलिंग मिस्टेक वाटली असेल आणि त्यांनी काय केलेलं आहे, रनिंग शब्द वापरलाय काही ठिकाणी, काही ठिकाणी रॅनिंग शब्द असं लिहिलेला आहे त्यांनी. आणि खरा शब्द काय आपला, रेनिंग. खरा शब्द काय आहे, रेनिंग. म्हणजे जेव्हा आपण सेंटेन्स लिहत असतो, आता ही झाली आपल्या टेन्स बद्दलची, आता टेन्स जेव्हा आपण उल्लेख करतो तर ही झाली टेन्स बद्दलची. जर आपण टेन्सचा विचार करतो तेव्हा, आता जर समजा आपण याचं कंटिन्युअस टेन्स करायचं म्हटलं या सेंटेन्स, तर कंटिन्युअस करत असताना इट हा सेम राहणार आहे, त्याच्यानंतर इटला ऑक्झिलरी इज आपण घेणार प्रेझेंट करायचं म्हणून, आणि रेनिंगचं जसंच तसं आपण काय करणार आहे, रेनिंग हा वर्ड राहील आणि फुल स्टॉप. हा झाला आपला कंटिन्युअस टेन्स, हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे या कॉमन मिस्टेक्स आहेत, सो यू हॅव टू अवॉइड दिस मिस्टेक, यू हॅव टू पे अटेन्शन टू स्पेलिंग्स. आणि नेक्स्ट क्वेश्चन मला तुम्हाला सांगायचं आहे की पोएटिक क्रिएशन, नाव हिअर इन द पोएटिक क्रिएशन. दुसऱ्या पोएटिक क्रिएशन मध्ये काय विद्यार्थ्यांनी मिस्टेक ज्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलतोय. नाव पोएटिक क्रिएशन मिस व्हॉट, आता इथं पोएटिक क्रिएशन साठी तुम्हाला ही ओळख दिलेली होती आणि दोन ऑप्शन दिले होते. आता ते व्यूअर्स व्हिंग ऍट अ ब्रेक ऑफ अ डे, ही लाईन तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओळी स्वतःची ओळख तयार करायचं आहे. मी इथं म्हणजे एकदम साधी आणि सोपी, फक्त थोडासा बदल केला तीच ओळख जी आपल्या पोएम मध्ये आहे तीच. Why do you weave a cloth so gay? फक्त इथे गार्मेंटच्या अवधी मी कोणता शब्द वापरलाय, क्लोथ वापरलाय. सो इट इज पोएटिक क्रिएशन, याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, पोएटिक क्रिएशन. म्हणजे काही शब्द ठराविक चेंज केले आपण तरी सुद्धा ते पोएटिक क्रिएशन होतं, परंतु मिनिंग त्याचं बसलं पाहिजे, मिनिंग ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. या गोष्टी दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन द पोएटिक क्रिएशन. म्हणजे एकदम आपल्याला ऍक्च्युअल जसंच्या तसंच आलं पाहिजे असं नाही. काही वेळेस समजा रायमिंग वर्ड असेल तर जुळले किंवा नाही जुळलं तरी सुद्धा जास्त टेन्शन घ्यायचं नाही, परंतु स्वतःच क्रिएशन असलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. पुढचं म्हटलंय ब्लू ऍज द विंग ऑफ अ पिकॉक. इथं मी त्या हॅलिशियन बर्डच्या ऐवजी मी कोणतं बर्ड वापरलेलं आहे, पिकॉक वापरलंय. म्हणजे दॅट इज क्रिएशन, ज्याला आपण म्हणू शकतो की पोएटिक क्रिएशन. सो जे आहे तसंच
किंवा एकदम स्टँडर्ड लँग्वेज मध्ये आलं पाहिजे असं सुद्धा नाही. वॉट एव्हर यू नो दॅट यू कॅन राईट हिअर, बट इट मस्ट बी रिलेटेड विथ द मिनिंग विच इज गिव्हन हिअर. जे सेंटेन्स तुम्हाला दिले त्याच्या मिनिंग रिलेटेड असलं पाहिजे ते आपल्याला इथं घ्यायचं आहे. सो इट इज व्हेरी, दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स विच आय वॉन्ट टू गिव्ह यू. आणि या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मला द्यायच्या होत्या, या खूप महत्वाच्या आहेत. आणि या इन्स्ट्रक्शन आपण कॉमनली करत असतो. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये काय, ज्या अजून काही क्वेश्चन तुम्हाला विचारले, सेल्फ रिस्पॉन्सिव्ह क्वेश्चन. आता सेल्फ रिस्पॉन्सिव्ह क्वेश्चन जे आहेत, आता तुम्हाला जर विचार पहिले, आता इथे काय म्हटलंय, राईट द इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर पर्सन ऑन सोसायटी. गुड टेम्पर पर्सन जे असतील, चांगल्या स्वभावाचे लोक असतील, तर त्यांचं समाजामध्ये काय परिणाम होतो याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन होता. बहुतेकांनी काय लिहिलंय, कंडक्टर होते त्यांची स्टोरी सगळी लिहिली, तर ती सुद्धा एक्सेप्टेबल आहे, ती सुद्धा एक्सेप्टेबल आहे. बट हाव ही इम्पॅक्ट ऑन अदर्स, तर ती माहिती आपल्याला तिथे लिहायची, जशाच्या तशा ओळी इथं हवं. म्हणजे जशाच्या तोळी जशा ओळी असतील तिथं कॉपी पेस्ट मेथड इज नॉट अलाउड हिअर. इथे ती कॉपी पेस्ट मेथड असेल ती अलाउड नाही. वेब चॅट कम्प्लीट करत असताना तिथं कॉपी पेस्ट मेथड तुम्ही वापरू शकतात, परंतु इथं आपल्याला कॉपी पेस्ट मेथड वापरता येणार आहे. यू हॅव टू राईट आन्सर इन युअर वर्ड्स. एक्सपिरियन्स तोच, जो तुम्ही इथे जर कंडक्टरचं उदाहरण घेतलं तर तोच, परंतु स्वतःच म्हणजे आपण शब्दामध्ये ते उत्तर आपल्याला लिहायचं. आपण काय करतो, जशाच्या तशा त्या ओळी लिहून ठेवत असतो. त्याच्यानंतर दुसरा जो वेब चार्ट आहे, जो पोईम वर तुम्हाला विचारला गेलेला होता, टाइम ऑफ द डे डिस्क्रायबिंग वर्ड्स. इथं मी मुद्दामून इथं चार तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, परंतु तिथं किती आन्सर होतं, तीनच आन्सर होते. परंतु काही विद्यार्थ्यांनी काय केले, काय केलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी, की इथं सुद्धा मोठमोठ्या ओळीच डायरेक्ट भरून ठेवलेल्या आहे किंवा रायमिंग वर्ड भरून ठेवलेल्या आहेत, परंतु रायमिंग वर्ड्स इथं येणार नाही मित्र. त्यामुळे या गोष्टी आहेत त्या तुम्ही याच्याकडे खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे. सो दीज आर द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन विच आय वॉन्ट टू